नमस्कार, जय श्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज करून दाखवणार आहे पाकातले खोबरे खजूरचे लाडू. सर्वप्रथम कढईमध्ये तूप घातलेलं आहे, त्याच्यामध्ये आवडीनुसार काजू घ्यायचेत, बदाम घ्यायचेत आवडीनुसार, व्यवस्थित परतून घ्यायचे. लालसर झालेले आहेत, आता आपण काढूया. त्याच उरलेल्या तुपामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं घेतलेलं आहे 1/2 किलो किसलेलं खोबरं. गॅस बारीक ठेवून परतून घ्यायचं. खोबरं आता भाजून झालेलं आहे, काढूया आपण. त्याच खोबऱ्यामध्ये आपण आता खजूर घेणार आहे. खजूर आतले बिया काढून असे कापून घेतलेले आहेत बारीक. हे 150 ग्रॅम घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आता आपण पाक करणार आहे साखरेचं. साखर घेतलेलं आहे 1/2 किलो. साखर भिजेल इतकंच पाणी घालायचं. सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला 1 तारी पाक घ्यायचं आहे. एक छोटा चमचा इलायची पावडर घालूया. तयार झालेला आहे आता पाक. आपण हे पाक त्या खोबऱ्याच्या केसमध्ये घालूया. गॅस बंद करायचा आहे. आता पाक तयार करून झालेला आहे. 1 तारी पाक आहे. आता हे पाक आपण खोबऱ्यामध्ये घालून घेऊया. पाक घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखरेचा चटका बसतो. थंड झाल्यावरती जरा लाडू बांधायला घ्यायचे. सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेऊया. पाक आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू तयार करूया. हे पाकातले खोबरे खजूरची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.